श्री गजानन महाराज महात्म्य संपूर्ण पारायण अध्याय पंधरावा श्री गज कर्णाय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमो नम नमन करूया लक्ष्मीनाथ मेधश्याम विष्णुदेवाला तीन पावलाने पाताळात पाठविले बळीराजाला आशीर्वाद लक्ष्मी नारायण ना तुम्ही मजला अकोल्याला होते स्वामी शिवजयंतीला क्रांतीवीर लोकमान्य टिळक घेतणार होते व्याख्यानाला गंगाधर म्हणजेच केसरी केसरी म्हणजे सिंह सिंहासारखे होते त्यांचे लेखन ऐकण्यासाठी लोकमान्यांचे संभाषण दुरून दुरून आले होते सारेजन शुरवीर छत्रपतीच्या शिवजयंतीचे भाषण अध्यक्षस्थानी होते स्वामी श्री गजानन लोकमान्य बदले श्रीराजे शिवाजी आपले श्रद्धास्थान स्वातंत्र्याचे महत्व सांगितले समजावून महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य स्थापन करून श्री शिवरायांना समर्थ रामदास करी मार्गदर्शन तसेच आज आम्हाला आहे मार्गदर्शन लवकरच भारत होईल मुक्त गुलामगिरीतून धन्य धन्य आजी माझे जीवन लोकमान्याचे ते जहाल भाषण ऐकून स्वामीमधले चोवीसाव्या कलमातून लोकमान्यांना इंग्रज नेतील अटक करून लोकमान्य मात्र कैदेत काढतील एक महान ग्रंथ लिहून गीतेवर गीता रहस्य नाम स्वामीचे बोल खरे झाले इंग्रजांनी लोकमान्यांना अटक करून नेले मंडाले तुरुंगात नेऊन टाकले दादरा खापरडे धावले अमरावतीवरून लोकमान्याच्या सायास आले धावून दादा खापरडे वजले कोलटकरास घ्यावे शेगावी दर्शन कोल्हटकरा सज्जना त्रास सोसल्या वाचून राज्यक्रांती कशी येईल धावून अरे शिवाजी राजे सुद्धा गेले होते ना औरंगजेबाचे कैदी होऊन दुःखाशिवाय नाही सुखी जीवन घेऊन जा लोकमान्यास हा प्रसाद म्हणून लोकमान्यांना तो भाकरी प्रसाद देऊन कोल्हटकराने स्वामीचे पुन्हा सांगितले श्रद्धापण लोकमान्य बदले स्वामी आहेत भूत वर्तमान जाणून आहे सारे भविष्य जाणून खरोखर लोकमान्यांनी मंडाले तुरुंगात काढला गीतारह ग्रंथ लिहून कोल्हापूरचा श्रीपाद काळे ब्राह्मण इंटरपर्यंत घेतले होते शिक्षण काढले होते त्याने ओयाम टोगेचे चरित्र वाचून विचार करू लागला मनोमन परदेशात घ्यावे शिक्षण स्वामी बदले श्रीधरा दे विचार सोडून घ्यावे इथे अध्यात्माचे शिक्षण सुधारेल तुझे जीवन श्रीधराने घेऊन बी ए एम ए शिक्षण विद्यार्थ्यांना केले ज्ञान श्रीधराचे जीवनात खुले नंदन श्रीधराने घेतले स्वामीचे दर्शन पंधरावा अध्याय श्री गजानन स्वामी चरणी अर्पण अध्याय पंधरावा समाप्त श्री गजानन महाराज की जय